कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही, मग अशा वेळेला साहजिकच आपण कोल्ड ड्रिंक्स, बर्फाचे गोळे, आईस्क्रीम्स हे खात असतो. पण यामुळे मिळणारा जो थंडावा आहे तो कृत्रिम आहे, काही काळापुरता आहे. पण यासाठी एक उत्तम पर्याय आहे, ते म्हणजे ताड गोळे, जे तुम्हाला शरीराला आतून थंडावा देतात, त्याबरोबरच देतात आरोग्यदायी फायदे. हे काय आहेत ते जाणून घेण्यासाठी बघूया ताडगोळे खाण्याचे काय फायदे आहेत, आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. ताडगोळे हे ताडापासून म्हणजेच एशियन पाम ट्री यापासून मिळतात, म्हणूनच त्याला एशियन पाम फ्रूट असं देखील म्हटलं जातं. यालाच आईस ॲप्पल असं देखील म्हटलं जातं. नावाप्रमाणेच हे अगदी बर्फाच्या तुकड्यासारखे दिसतात आणि सफरचंद इतकेच आरोग्यदायी असतात. उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी एक समर सुपर फ्रूट आहे. उन्हाळ्यातल्या प्रत्येक तक्रारीसाठी ते औषध आहे. ते कसं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहेच, पण त्या अगोदर जर तुम्हाला आहार, आयुर्वेद आणि आरोग्य या विषयासंबंधीचे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ताडगोळाचे जर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आपण बघितल्या तर शंभर ग्रॅम ताडगोळ्यामध्ये फक्त 43 इतक्या कॅलरीज आहेत, पण त्याच्यामध्ये पोषण मूल्य मात्र अगदी पुरेपूर भरलेलं आहे. याच्यामध्ये 60-70% प्रमाणामध्ये पाणी आहे, त्याबरोबरच व्हिटॅमिन ए, सी, ई, के हे आहेत, व्हिटॅमिन B7 आहे, कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. 100 ग्रॅम ताडगोळ्यामध्ये आपल्या रोजच्या गरजेच्या 27% एवढं कॅल्शियम आपल्याला त्याच्यामधून मिळतं. ह्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, तसेच इतर खनिज देखील आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी एक उत्तम आरोग्यदायी फळ आहे. ताडगोळ्यामध्ये वॉटर, मिनरल्स आणि एनर्जी याचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. म्हणजेच पाणी आहे, खनिज आहे आणि त्याबरोबर त्याच्यामधून ऊर्जा देखील मिळते. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी हे एक उत्तम पर्याय होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण कितीही पाणी प्यायलं तरी आपल्याला घसा कोरडा पडल्यासारखा वाटतो, तहान भागत नाही. अशा वेळेला ताडगोळे खाण्याने तुम्हाला पाणी देखील मिळतं आणि तुम्हाला ऊर्जा देखील मिळते. तुमच्या शरीरामध्ये आलेला जो अस्वस्थता आहे, जो थकवा आहे, तो खूप कमी होतो आणि तुम्हाला शरीराला आतून थंडावा मिळतो. शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम हे खाऊन तुम्हाला जो तात्पुरता थंडावा मिळतो, कृत्रिम थंडावा मिळतो, त्यापेक्षा ताडगोळे खाण्याने तुम्हाला शरीराला आतून थंडावा मिळतो. तुमचं शरीर हे आतून छान थंड होतं आणि त्यामुळेच तुमचा उन्हामुळे आलेला थकवा आहे, अस्वस्थता आहे, ती कमी होते. बऱ्याच वेळेला उन्हामुळे अंगाची अगदी आग झाल्यासारखी वाटते, दाह झाल्यासारखा वाटतो, पोटामध्ये आग पडल्यासारखी वाटते. अशा वेळेला ताडगोळे खाण्याने खूप फायदा होतो. ताडगोळे हे उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या तक्रारींसाठी एक उत्तम औषध आहे. बऱ्याच जणांना उन्हाळे लागणे ही जी तक्रार होत असते, म्हणजे लघवीला जळजळ होत असते, लघवी कमी प्रमाणामध्ये होते, अशा वेळेला ताडगोळे खाण्याने हा फायदा हा होतोच. अगदी आयुर्वेदामध्येही सांगितलेलं आहे की ताडगोळ हे मूत्रकृच्छहर सांगितलेले आहेत, म्हणजेच ते मूत्रविकारासाठी एक उत्तम औषध आहे, ते मूत्रल आहे, डायुरेटिक आहेत. म्हणूनच तुमची लघवीला जळजळ होण्याची ती तक्रार आहे, कमी लघवी होणे ही जी तक्रार आहे, ती हे खाल्ल्याने बऱ्याच अंशीही कमी होते. ताडगोळ जसं आतून खाण्याने फायदा होतो, शरीराला आतून थंडावा देतात, त्याप्रमाणे त्याचा बाह्यतही आपण वापर हा करू शकतो. स्किन रॅशेसचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये जास्त असतं, घामोळे येतात बऱ्याच जणांना. अशा वेळेला ताडगोळ्याचा जो हा गर आहे तो जर कुसकरून तुम्ही त्या ठिकाणी लावला तर त्याने खूप फायदा होतो. उन्हामुळे तुमच्या शरीराची, स्पेशली तुमच्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती काळवंडते, एक निस्तेजपणा तुमच्या चेहऱ्याला येतो. अशा वेळेला तुम्ही ताडगोळ्याचा गर लावू शकता, तुम्ही स्वतःसाठी एक फेसपॅक देखील बनवू शकता. यासाठी तुम्ही चंदन पावडर, ताडगोळ्याचा जो गर आहे तो कुसकरून टाकून त्याच्यामध्ये जर गुलाब पाणी टाकलं आणि त्याचा एक फेसपॅक बनवून जर तुम्ही लावलात तर तुमची त्वचा आहे ती छान टवटवीत येते. त्याचा जो टॅनिन झालेलं असतं, जो काळवंडलेपणा असतो, तो देखील कमी येतो आणि तुम्हाला छान फ्रेश वाटत. हाच पॅक तुम्ही तुमच्या स्किन रॅशेसवर देखील वापरू शकता, ज्यामुळे ते लवकर कमी होतात. म्हणूनच ताडगोळे हे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी एक छान पर्याय आहे. ते तुम्हाला शरीराला आतून थंडावा देतं, तुमचं शरीराचं हायड्रेशन मेंटेन करतं, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं, त्याबरोबरच उन्हाळ्यातल्या तक्रारींपासून देखील तुम्हाला लांब ठेवतं. या व्यतिरिक्त देखील ताडगोळ्याचे अनेक फायदे आहेत. ताडगोळा हा कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे.
मगाशी सांगितल्याप्रमाणे रोजच्या गरजे 27% प्रमाणा एवढं कॅल्शियम तुम्हाला 100 ग्रॅम ताळगोळा म्हणून मिळतं. त्यामुळे कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आपण ते खाऊ शकतो. त्याचबरोबर ताळगोळ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स, फायटोन्युट्रियंट्स, पोटॅशियम यामुळे ते लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करतं, तुमच्या शरीरातून टॉक्सिन्सचे बाहेर टाकतं. त्यामुळे ते उत्तम लिव्हर टॉनिक आहे. ज्यांना लिव्हरशी संबंधित आजार आहे अशांनी ताळगोळे हे नक्कीच खाल्ले पाहिजे, त्यांना त्याचा फायदा हा होतोच. तसंच ताळगोळा स्त्रियांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. बऱ्याच स्त्रियांना व्हाईट डिस्चार्ज, अंगावरून पांढरे जाणे ही जी तक्रार असते, अशा स्त्रियांनी ताळगोळे खाण्याने त्यांना हा फायदा होतो. गरोदर स्त्रियांना बऱ्याच वेळेला बद्धकोष्ठता, वारंवार मळमळ होणे, म्हणजे पोट साफ होत नाही अशी जी तक्रार असते, अशा वेळेला ताळगोळे खाण्याने त्यांची मळमळ देखील कमी होते, तसेच पोट साफ करण्यासाठी देखील त्यांना फायदा होतो. ज्यांना वारंवार पोटाचे विकार होत असतात, वारंवार ॲसिडिटी होत असते, पोट साफ होत नाही, अशा व्यक्तींनी ताळगोळे खाल्ल्यामुळे त्यांचं पोट साफ होण्यासाठी मदत होतं, तसेच वारंवार होणारे ॲसिडिटीचं प्रमाण देखील त्यांच्यामध्ये कमी येतं. ताळगोळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण व्यवस्थित आहे. 100 ग्रॅम ताळगोळ्यामध्ये फक्त 43 इतक्या कॅलरीज आहेत. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशाने त्या ताळगोळे आवर्जून खाल्ले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण, फायबरचं प्रमाण यामुळे तुमचं पोट अधिक काळपर्यंत भरलेलं राहतं, पण कॅलरीज कमी असल्यामुळे त्याने तुमचं वजन वाढत नाही, उलट तुमचं वजन कमी करण्यासाठी त्याने फायदा होतो. त्यामुळे मधल्या वेळेमध्ये तुम्ही ताळगोळे हे आवर्जून खाल्ले पाहिजेत. मधुमेह व्यक्ती ताळगोळे खाऊ शकतात का? तर हो, नक्कीच खाऊ शकतात. ताळगोळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो 38 आहे, म्हणजे तो लो ग्लायसेमिक गटामध्ये येतो. त्यामुळे ज्यांची साखरी नियंत्रणामध्ये आहे अशा मधुमेही व्यक्ती नक्कीच ताळगोळे खाऊ शकतात. उलट त्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारे जे तक्रारी आहेत त्यापासून त्यांना नक्कीच फायदा होईल. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जर ताळगोळ्याची गाडी दिसली तर ते लगेचच विकत घ्या आणि ते नक्की खा, ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्याच्या तक्रारीपासून फायदा होईल. आणि तसंच तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल, तुमचं शरीर हायड्रेशन राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना हा नक्की पाठवा, त्यांना नक्की शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.